बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो, ॲडमिशन सुरू। आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला। महिलांनो, तुम्हाला खोकताना अथवा शिंकताना जडओजे उचलताना लघवी सुटण्याचा त्रास होतोय का? याचे उत्तर हो असेल तर तुम्ही SUI म्हणजे मूत्रविसर्जनाच्या अनियमिततेने ग्रस्त आहात। यावर उपचार शक्य आहे तेही ऑपरेशन आणि औषधाशिवाय केवळ आधुनिक लेजर उपचार पद्धतीद्वारे। नाशिक जिल्ह्यातील एकमेव उपचार केंद्राला आजच भेट द्या। डॉक्टर कविता दराडे यांच्या पॅनसी हॉस्पिटल येवला व नाशिक येथे संपर्क करा 02559265526 आणि 70838326। येवला तालुक्यात कोरोनाची पुन्हा मुसळली। अंदरसूल 7 तर मुखेड येथे एक नवे रुग्ण बाधित सह एकूण कोरोना बाधित संख्या 10 दिनांक 1 जानेवारी शनिवार रोजी केवळ 2 रुग्ण संख्या असलेल्या येवला तालुक्यात अचानक 8 नवे रुग्ण दाखल झाले असून शनिवारी आलेल्या कोरोना बाधितांच्या अहवालामध्ये एकट्या अंदरसूल येथे 7 नवे रुग्ण तर मुखेड येथे एका नव्या रुग्णाचा समावेश असून तिसऱ्या लाटेची चाहूल लागते की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। अंदरसूल येथील एक रुग्ण नुकताच बाहेरच्या देशातून आलेल्या असल्याची माहिती असून अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे। येवला तालुक्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 6293 इतकी असून 5982 रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी वापसी केली आहे। दुर्दैवाने 301 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आता येवला तालुक्यात एकूण 10 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी श्री RS खैरे यांनी दिली आहे। येवला शहर व परिसरातील तमाम बंधू आणि भगिनींना येणारे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाओ। शुभेच्छा। मनोज उर्फ मॉन्टी मथुरे, तालुकाध्यक्ष शिवसेना वाहतूक सेना, तालुकाध्यक्ष महाराष्ट्र चर्मकार संघटना आणि संत रोहिदास मित्र मंडळ येवला। येवला शहरातील एकमेव भव्य आणि वातानुकूलित बेस्ट बास्केट मॉल घेऊन आले आहे प्राइस ब्रेक ऑफर। निवडक आणि उच्च प्रतीचा किराणा खरेदीसाठी आजच भेट द्या बेस्ट बास्केट मॉल, पॅनसी हॉस्पिटल शेजारी येवला।